शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देवा देवा. प्रणाम महादेव. प्रणाम माते. काय झालं नंदी, असं धावत का आलायस? कोणत्या काळजीत आहेस? देवा, आपल्या नगरीतले सगळे लोक सैरभैर झालेत, त्यांना भैरवाचं तातडीनं दर्शन घ्यायचंय, त्यांना त्यांच्या दर्शनाची आस लागली. देवा, ते असं बोलले तुला? माते, त्यांनी तर मला गराडाच घातला आणि प्रश्नांचा भडीमार केला. कुठे आहेत आमचे देव? कुठे आहेत आमचे भैरवनाव? कुठे गेलेत ते? आणि असं कोणतं महत्वाचं काम निघालंय तिकडे गेलेत ते आणि कधी परतणार आहेत? मग तू काय म्हणालास? माते, भैरवाने मला त्या कार्याविषयी काहीच सांगितलं नाही. माते, अर्थात आपण सोपवलेलं ते कार्य महत्वाचंच असणार म्हणून मी त्यांना सांगितलं की कार्य पूर्ण होतात ते परततील. पण त्यांचं माझ्या उत्तराने समाधान नाही झालं. योग्यच केलंस, कारण ते एक गुप्त कार्य आहे आणि याबद्दल कुणालाही कळता कामा नये. त्या बाबतीत आपण निश्चिंत राहावं महादेव. काय चाललंय द्यावा? नाही म्हणजे काही काळाना काही सूचना झालंय जी? नाही म्हणजे आम्ही काय करतोय, तुमचं काय चाललंय, काय कळायला नियमच नाही बघा. काय करावा काय कळनाच. प्रश्न उभा राहिलाय खरा, काय करावं काहीच कळत नाही. देवा, लहान तोंडी मोठा घास घेतोय देवा आपण. अहो, आज पतूर काशीनगरी सोडून कुठं गेलोच नाही आम्ही. आज गेलोय तर हे असं चाललंय बघा, कवा माघारी जाणारे काय कळाना झालंय. मगासपासून तोच विचार करतोय मी. पण एकीकडे भवानी मातेचे शब्द अजूनही माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत आहे आणि दुसरीकडे ह्या विचाराने दुःखी वाटतंय की 2 दिवस झाले महादेव आणि माता पार्वती यांचे आपण दर्शन घेतलेले नाहीये. उद्या इथून निघण्यासाठी आपण देवीची प्रार्थना करूया. निघा तुम्ही. हे देवा, सूर्यास्तापर्यंत येतो म्हणालो होतो पण आज 2 दिवस झालेत, तुमचं दर्शन नाही झालं. तुम्हाला भेटायची ओढ लागली आहे. कधी एकदा तुम्हाला आणि पार्वती मातेला भेटतोय असं झालंय मला. देवा, महादेवा, महादेवा, मला तुमच्याच दर्शनाची ओढ लागली होती. तुमच्या आठवणीने व्याकुळ झालो होतो मी. मला माहिती आहे भैरवा, पण म्हणून उपाशी राहणं हे त्यावरचं उत्तर नाही. सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही, घे खाऊन घे. महादेवांनी मला दृष्टांत दिला, स्वप्नात येऊन दर्शन दिले.
देवा अहो काय म्हणायचं हे खीर नाही म्हणजे इतक्या रात्रीची ही खीर हिथं आली तरी कशी हे नुसती खीर नाहीये हा प्रसाद आहे माझ्या देवाचा माझ्या महादेवांनी मला दिलेला प्रसाद आहे काय सांगताय सर देवा म्हणजे महादेव इथं आलो होत वय हो महादेवांनी मला दृष्टांत दिला मला त्यांना भेटायची ओढ हे त्यांना कळलं आणि त्यांनी मला दृष्टांत दिला माझी भूक त्यांना जाणवली आणि त्यांनीच ही खीर दिली देवाचा आशीर्वादच मानायचं बघायचे हा प्रसाद हा आशीर्वाद फक्त माझाच नाही आपल्या सर्वांचा आहे घ्या तुम्ही पण घ्या आम्ही बी का नाही महादेव केवळ माझेच नाही तर संपूर्ण सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत महादेव म्हणजे देवांचा देव हाय आणि तुमचं देव म्हणजे आमचं बी देवच की या हे जा भांडार आलो मी देवा एक विचारू का नाही म्हणजे तुमसनी बी देवांची भेट घ्यायची लय इच्छा आहे तशी आमसनी बी आपल्या गावाला जायची लय इच्छा आहे बघा नाही म्हणजे तिथे किती वेळ थांबायचंय देवा आता मला लवकरात लवकर हे काम संपवायचं आहे मी सकाळच्या प्रहरालाच जातो आणि भवानी मातेला सांगतो की मला माझ्या देवांनी आशीर्वाद दिलाय आता तुम्ही पण आशीर्वाद द्या आणि मला नाग लोकाचा रस्ता सांगा जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर